शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचा मान राखून 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतल्या राममंदिर आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीचं आज शिवसेना भवनात आयोजन करण्यात आलं होतं. अयोध्येतल्या राम मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या वतीनं नाशिकच्या काळाराम मंदिरात 22 आणि 23 जानेवारीला खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 1992 साली कार सेवेटीसाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना ठाकरे गटाच्या वतीनं नाशिकच्या सोहळ्यासाठी नेण्यात येणार आहे. या कारसेवक शिवसैनिकांचं सध्याचं वय लक्षात घेऊन त्यांना नाशिकमध्ये येण्याविषयी विचारणा करण्यात आली होती. या कारसेवक शिवसैनिकांचा नाशिकमध्ये सत्कारही करण्यात येणार आहे आणि आजच्या बैठकीत कारसेवक शिवसैनिकांची माहिती एका फॉर्ममध्ये भरून घेण्यात आली. कारसेवक शिवसैनिकांकडे 1992 सालच्या राम मंदिर आंदोलनातील फोटो, पेपरची कात्रणं, लेखी माहिती किंवा आठवणी असतील तर त्या जमा करण्याची विनंती देखील त्यांना करण्यात आली होती. कशा प्रकारे तिथे यांनी कार सेवा केली हे देखील त्यांच्याकडनं सुभाष देसाई यांना हे पुरावे आहेत. शिवसेना भवनात कारसेवकांची बैठक पार पडलेली आहे. 1922 आणि 23 रोजी काळाराम मंदिरामध्ये कार्यक्रम पार पडणार आहे. त्यासाठी नियोजन जे आहे ते शिवसेनेकडनं करण्यात येत आहे. आपण काही कारसेवक आपण त्यांच्याशी बातचीत करूया. हे कारसेवक प्रत्यक्ष उंचावर चढले होते. ज्याने प्रभू रामचंद्राचा चबुतारा बांधलेला आहे, ज्याने राममूर्ती तिथे ठेवलेली आहे, असे जे कारसेवक होते ते कारसेवक आज बऱ्यापैकी हजर होते. 22 तारखेला त्यांची जनतेचे फोटोग्राफी दिलेले आहेत आणि 22 ला ते सादर करतील. मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. स्वतः मी तिकडचा बाबरी डॅमच्या पाडल्याकरता स्वतः साक्षीदार आहे. 1992 साली आमच्या शाखा प्रमुख सुधीर तांबोरे यांच्याबरोबर आम्ही पालघरचे 7 जण होतो टोटल. आम्ही तिथे स्वतः हजर होतो. बाबरी मस्जिद जेव्हा पाडली तेव्हा तिथे स्वतः प्रत्यक्ष हजर होता. त्याचं मग भान नसताना 16 वर्ष असताना घरी न सांगताना फक्त साहेबांच्या आदेशाला माझे शिवसैनिक जाणार त्या आदेशाने आम्ही इतका क्षणात तयारी करून संध्याकाळी काही 1 तासात तयारी करून निघली. घरी न सांगताना नमूद केलेलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.